नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे आपलं या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय रासायनिक खत आणण्याकरिता आमच्या गावच्या सोसायटी मध्ये। तर आमच्या गावचं सोसायटी तुम्हाला दाखवते, तिथे रासायनिक खत पण आणले जाते, कंट्रोल पण भेटते, सगळं काय मिळते। तर चला निघूया आपण खत आणण्याकरिता। तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय सोसायटी मध्ये। आदिवासी विविध कार्य सहकारी संस्था मर्यादा तांबेगडी मेंढा आमच्या गावचं नाव आहे। हा सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर, इकडे बघा नजारा सोसायटीचा। हे आहे ऑफिस कार्यालय, इकडे आहे संगणक कक्ष। तर मित्रांनो, हे आहे गोडाऊन खताचं आमच्या गावच्या सोसायटीचं, तांबेगडी मेंढा गावाचं नाव कमेंट मध्ये विचारले होते, तांबेगडी मेंढा आहे। त्याच्यानंतर इकडे पण आहे खत, युरिया फॉस्फेट 2013 सगळं आहे। मित्रांनो, हे आहे हमालीचं काम, आम्ही पण करत असतो हे काम। तुमच्याकडे या कामाला काय म्हणतात हे नक्की कळवा। मित्रांनो, ही आहे आमच्याकडची बैलबंडी, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटद्वारे नक्की कळवा। काही वर्षापूर्वी ही बैलबंडी खूप होती आमच्याकडे, पण मशिनरी वस्तूंमुळे ही बैलबंडी खूप कमी प्रमाणात आहे। कारण जसं ट्रॅक्टर गाडी यांच्यामुळे ह्या बैलबंडीचा वापर खूप कमी प्रमाणात झाला आहे आमच्याकडे। तर समोर बघू काय होते आमच्याकडे हे राहते की नाही। मित्रांनो, फायनली आमचा नंबर आलेला आहे आणि आमची लोडिंग सुरू आहे आमच्या टू व्हीलरवरती। तर आमच्या होत्या 8 बॅगा, म्हणजे आम्हाला प्रत्येक फेरीमध्ये 2 बॅगा न्यावं लागलं आणि आमच्या 4 फेऱ्या झाल्या। तर फायनली आम्ही निघालो खत घेऊन घरी। प्रत्येक फेरीमध्ये 2-2 बॅगा, म्हणजे अशा 4 फेरे आम्ही घेऊन गेलो घरी। मित्रांनो, फायनली खत आणून झालेलं आहे, हे बघा इकडे तुम्हाला दिसतच असेल, हे आहे खत। हे बघा खत वगैरे आणून झालेलं आहे। कॅमेरामॅन सक्षम आमचा। अशा प्रकारे शेळ्यांना आराम झालेला आहे या शेळीला। हे आहे गावची उपचार, फायनली आपलं गावशी औषध शेळीचं लावून पण झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये, कारण शेतामध्ये आपल्याला थोडं काम आहे। आपल्या शेतामध्ये खूप पाणी होता, कालच्या पाण्याने पूर्ण जे आपण रोवलेलं होतं त्या खांडीवरती पूर्ण रोवणं घेऊन गेला कालच्या पाण्याने, म्हणजे पुराने। तर हे बघा इथं रोवणं सुरू आहे, जिथलं गेलं तिथलं। हे बघा इथलं, हे बघा इथं पाणी होतं त्याच्यामुळे इथून पूर्ण हा रोवणं गेलेला आहे। तर इथं रोवणं सुरू आहे इकडे। आपण सोसायटीमधून रासायनिक खत वगैरे आणलं, त्याचबरोबर आपल्या शेळ्यांना गावठी औषध लावलं, जे त्यांना असं तोंडाला मुरूम झालं होतं त्याच्यासाठी आपण लावलं होतं गावठी औषध, ते पण बघायला मिळालं। तर या व्हिडिओला आपण इथंच संपवू। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्याचसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।